नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश फोकॅब्युलरी मित्रांनो फोकॅब्लरी सेशनचा सा, आजचा आपला पार्ट आहे फाईव्ह नंबरचा मित्रांनो फोकॅब्लरीच्या मदतीने तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे तसेच स्पोकन इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे स्ट्रगल ओके स्ट्रगल बघा टू ट्राय व्हेरी हार्ड टू डू अचीव्ह ऑर डील विथ समथिंग दॅट इज डिफिकल्ट म्हणजे असं काहीतरी काम आहे जे की खूप अवघड आहे आणि ते खूप अवघड काम करत असताना तुम्ही काय खूप मेहनत घेतायत म्हणजेच तुमचा संघर्ष चालू आहे तर त्याला म्हणायचं स्ट्रगल संघर्ष करणे मित्रांनो चित्रामध्ये पाहू शकता या एकदम ग्रामीण भागामधल्या अशा महिला आहेत खूप दूरच्या खालवरच्या एका टेकडीच्या भागापासून त्यांच्या डोक्यावरती एक टोपलं आहे टोपल्यामध्ये हा कोळसा आहे म्हणजेच काय जगण्यासाठी थोडीशी पोटाची खळगी भागवण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी हे लोक संघर्ष करत आहेत म्हणजेच काय स्ट्रगल करत आहेत या चित्राकडे लक्षात ठेवा या महिलांचा स्ट्रगल लक्षात ठेवा त्यांचा संघर्ष लक्षात ठेवा आपोआप स्ट्रगल हा शब्द लक्षात राहील आता बघा एक्झाम्पल बिलियन्स ऑफ पीपल आर स्ट्रगलिंग फॉर सर्वायवर म्हणजे असंख्य लाखोशे लोक जगण्यासाठी स्ट्रगल करत आहेत जगण्यासाठी संघर्ष करत आहेत पुढचा आवड बघा ह्यूज ह्यूजचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो फेरी लार्ज ऑर एक्सटेन्सिव्ह ऑफ ग्रेट साईज ऑर एरिया म्हणजेच असं काही गोष्ट ती खूप मोठं आहे प्रचंड आहे त्याला ह्यूज असं म्हणायचं मित्रांनो चित्रामध्ये हा बंगला बघा हा बंगला कसा आहे तर ह्यूज बंगला आहे हे सेफ अली खानचा मूवी आहे मित्र मूवी सेफ अली खानचा बंगला आहे पतोडी येथील त्याचा तो बंगला आहे मित्रांनो जो ॲनिमल मूवी होता ना रणबीर कपूरचा त्यामध्ये हा ह्यूज बंगलाच वापरण्यात आलेला होता या बंगलोमध्ये शूटिंग झालेली होती मग बंगला कसा आहे तर ह्यूज आहे प्रचंड आहे मोठा आहे बघा ही बॉट अ ह्यूज हाऊस इन पतोडी असं म्हणता आपल्याला सैफ अली खानने त्याचं ते असा घर लोन म्हणजे परत त्यांनी ते विकत घेतलं असतं त्याला म्हणताय म्हणजेच घर कसं होतं तर ह्यूज होतं प्रचंड मोठं होतं ओके पुढे बघा आता कन्फ्रंट कन्फ्रंट सार्थ बघा टू फेस मीट ऑर डील विथ अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर पर्सन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला तोंड देणं किंवा सामोरे जाणं त्याला म्हणायचं कन्फ्रंट करणं म्हणजेच अवघड परिस्थितीला सामोरे जाणं त्याला कन्फ्रंट म्हणायचं मित्रांनो चित्रामध्ये मिल्ट्रीमन आहे हे सर्व मिलिट्रीचे जे माणसं असतात त्यांना रोज नवीन नवीन नवी परिस्थितीला कुणी अतिरेकी अटॅक करतो किंवा कुणाचं तरी आक्रमण होतं तर या सर्व परिस्थितीला या सैनिकांना कन्फ्रंट करावं लागतं आर्मी सोल्जरला कन्फ्रंट करावं लागतं ओके आता बघ एक्झाम्पल अ सोल्जर हॅज टू कन्फ्रंट डेंजर म्हणजे सैनिकाला प्रत्येक धोक्याला कन्फ्रंट तोंड द्यावं लागतं सामोरे जावं लागतं सैनिक लक्षात ठेवा कन्फ्रंटला लक्षात ठेवा भा। पुढे बघा ऑबस्टॅकल समथिंग विच मेक्स इट डिफिकल्ट फॉर यू टू गो फॉरवर्ड ऑर डू समथिंग म्हणजे समोर जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी एखादी गोष्ट तुम्हाला अडचण निर्माण करत आहे अडथळा निर्माण करत आहे त्याला ऑबस्टॅकल असं म्हणायचं हा व्यक्ती आहे बघा यशाच्या शिखराकडे वर वरवर वर जाते परंतु याच्या आयुष्यामध्ये खूप सारे ऑबस्टॅकल येतात अडचणी येतात एक्झाम्पल बघा फियर ऑफ चेंज इज अन ऑबस्टॅकल टू प्रोग्रेस प्रगती होण्यासाठी फियर ऑफ चेंज बदलाची भीती तुमच्या मनामध्ये असणं हा सर्वात मोठा तुमच्यासाठी ऑबस्टॅकल आहे अडथळा आहे अडचण आहे पुढे बघा क्युरियस वॉन्टिंग टू नो ऑर लर्न समथिंग एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणं त्याला क्युरियस असं म्हणायचं बघा ही वॉज क्युरियस टू नो हाऊ वर्क आता हे दोघं बघा मित्रांनो कंपनीमधले कर्मचारी आहेत या दोघांना ही मशीन कशी काम करतं याबद्दल त्यांच्या मनामध्ये क्युरियस आहे एक क्युरियसिटी आहे एक उत्सुकता आहे की बाबा ही मशीन कसं काम करत मग क्युरियस म्हणजे काय उत्सुक असणं पुढे बघा स्पॉटचा अर्थ काय स्टेन मार्क ब्लेमिश और स्पॉट स्टेनचा अर्थ मित्रांनो डाग क्षेत्रामध्ये बघा हा कुणाच्या तरी शर्टवरती चहा सांडलाय आणि त्याचा डाग पडलाय म्हणजेच काय स्टेन आहे तो स्पॉट म्हणता येईल तुम्हाला त्याला स्पॉट पडलाय ओके दुसरा अर्थ होतो मार्क खून पडणं ब्लेमिश म्हणजेच काय तर कलंक लावणे बऱ्याच वेळा शब्द तू आमच्या कुटुंबाला कलंक लावला म्हणजेच काय ब्लेमिश केलं म्हणजे काय स्पॉट केलं किंवा दुसरा अर्थ बघा इथे मित्रांनो हा बिबट्या आहे ओके लेपर्ड आहे लेपर्डच्या शरीरावरती काळे काळे ब्लॅक स्पॉट आहेत म्हणजेच काय तर काळे डाग आहेत मग स्पॉटला तीन चार शब्दांनी लक्षात ठेवू शकता एक्झाम्पल बघा लेपर्स हॅव अ डार्क ब्लॅक स्पॉट ऑन दर स्किन त्या चित्त्याच्या शरीरावरती काळ्या रंगाचे काय तर एक ब्लॅक स्पॉट येत काळे डाग आहेत तस आपण त्याला म्हणू शकतो ओके पुढे बघा स्टिअर टू लुक एट समवन ऑर समथिंग फॉर अ लॉन्ग टाइम अँड नॉट मूव युअर आईज म्हणजेच काय तर आश्चर्याचा धक्का बसला नाही एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे टक लावून पाहणं त्याला स्टिअर म्हणायचं आता बघा एक चित्र आहे हे चित्र आहे पण एक मूवीमधलं चित्र आहे एक लहान मुलगा मूवी पाहतो आणि याला पाहताच तो मुलगा टक लावून टी व्हीकडे पाहत बसला म्हणजेच काय स्टिअर करत होता स्टिअर म्हणजे टक लावून पाहत होता आता बघा एव्हरीबडी स्टिअर ॲट हिज हॅट बिकॉज ही वॉज लुकिंग डेंजर तो एकदम डेंजर भयंकर दिसत होता म्हणून सगळेजण त्याच्या टोपीकडे बघत होते त्याला स्टेअर करत होते पुढे बघा सबसिक्वेंट ऑकरिंग ऑर कमिंग लेटर ऑर ऑप्टर म्हणजेच लगतचा मागोमाग किंवा नंतर येणार त्याला म्हणायचं सबसिक्वंट एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट घडते त्याला म्हणायचं बघा ही ही टू टू अदर द बँक त्याने कबूल केला हा चित्रामधला व्यक्ती बघा याने कबूल केलं बाबा बँक रॉबरी म्हणजे बँकेच्या चोरी नंतर त्याने असंख्य अशा कोऱ्या म्हणजे सबसिक्वंटली त्याने चोऱ्या केल्या म्हणजेच एकानंतर एक किंवा एका पाठोपाठे आता मित्रांनो एखादा सिलेबसमधला चाप्टर आहे आपण तो म्हणतो आपण पुढच्या टॉपिकमध्ये सबसिक्वंट चाप्टर शिकणार म्हणजेच काय या धड्याच्या पुढचा लगेच सबसिक्वंट समोरचा चाप्टर शिकणार आहोत ओके आता पुढचा शब्द बघा टायरलेस टायरलेसचा अर्थ होतो वर्किंग फेरी हार्ड विथ अ लॉट ऑफ एनर्जी फॉर अ लाँग टाईम नेवर सिमिंग टू गेट टायर्ड म्हणजेच काय एखादा व्यक्ती कष्टाळू आहे मेहनती आहे किंवा न थांबता एखाद्या गोष्टीवर काम करणारा त्याला टायरलेस म्हणायचं आता चित्रामध्ये अक्षय कुमार बघा अक्षय कुमार कोण आहे टायरलेस ऍक्टर आहे वर्षातून मित्रांनो तीन चार मुव्ही तर तो काढतोच म्हणजेच दर तीन महिन्याला एक मुव्ही काढतो म्हणजेच न थकता मेहनतीने तो आपलं काम करतोय म्हणजेच कसा आहे तो टायरलेस आहे टायर म्हणजे थकणे टायरलेस म्हणजे न थकणारा ओके एक्झाम्पल बघा अक्षय कुमार इज अ टायरलेस ऍक्टर हू नेवर टेक्स अ फॅकेशन अक्षय कुमार हा नक न थकणारा कष्टाळू मेहनती अभिनेता आहे तो कधीही फॅकेशनला जात नाही म्हणजे सुट्टीला जात नाही अक्षय कुमारला कधी तुम्ही पार्टीमध्ये पाहिलं का नाही तर मग अक्षय कुमार काय तर कुठलीही सुट्टी वगैरे घेत नाही तो नेहमी टायरलेस असतो नेहमी कष्टाळू आहे मेहनती आपल्या कामावर फोकस करतो पुढचा बघा फसिनिटी फसिनिटीचा अर्थ होतो द एरिया अ रिजन नियर ऑर अबाउट अ प्लेस सराउंडिंग डिस्ट्रिक्ट किंवा नेबरहूड म्हणजेच काय वसिनिटी म्हणजे परिसर एखाद्या गोष्टीच्या जवळ किंवा भोवतालच्या परिसरात आजूबाजूला असणं त्याला फसिनिटी म्हणायचं आता एक्झाम्पल बघा देर इज नो no बँक इन द इमिडिएट फसिनिटी म्हणजेच जवळच्या परिसरामध्ये कोणतीही बँक नाही आता ही बँक बघा आपल्या फसिनिटीला नाही म्हणजेच आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला नाही आहे म्हणजेच काय परिसरात नाहीये पुढे बघा एक्झॉर्बिटन एक्झॉर्बिटनचा अर्थ बघा गोइंग बियॉन्ड अ नॉर्मल लिमिट म्हणजे असावा त्यापेक्षा वरचा दर मित्रांनो किमती संदर्भात प्राइस संदर्भात एक्झॉर्बिटंट हा शब्द वापरतात आता हे हॉटेल बघा हॉटेल कसं सुंदर दिसते परंतु तेथील जे प्राइस आहेत एक्झॉर्बिटंट आहेत म्हणजेच काय तर खूप महागड्या आहेत बघा एक्झाम्पल इट्स अ गुड हॉटेल बट द प्राइसेस ऑर एक्झॉर्बिटर हे चांगलं हॉटेल आहे परंतु त्याच्या ज्या किमती आहेत ना एक्झॉर्बिटंट आहेत वाढीव आहेत किंवा जास्त आहेत म्हणजे नॉर्मल लिमिटपेक्षा जास्त आहेत ओके पुढे बघा ओव्हर टू कॉज समवन ऑर समथिंग टू सिम लेस इम्पॉर्टंट ऑर नोटिसेबल एखाद्या गोष्टीची छाया पडणं एखाद्याचं यश त्याचं महत्व फिकं पडणं त्याला ओव्हर शॅडो म्हणायचं बघा सिनियर ॲक्टर्स हॅव ऑलवेज बीन ओव्हर शॅडोड बाय जुनियर ॲक्टर्स हे जे सिनियर ॲक्टर आहेत ना समजा शाहरुख आहे किंवा हा काय आठवत नाही मला शाहिद आहे ओके तर हे दोघं काय सिनियर ॲक्टर आहेत तर या सुशांत सिंग राजपूतला थोडंसं खिचातानी करत आहेत त्याच्या यशाला थोडं कमी लेखत आहेत म्हणजेच काय ओव्हर शॅडो करत आहेत किंवा एखाद्याच्या झाडाची सावली पडणं त्यालासुद्धा ओव्हर शॅडो म्हणता येऊ शकतं पुढे बघा टॉईल टू वर्क हार्ड अँड लॉंग दीर्घकाळ एखादी गोष्ट करत राहणे खूप काम करणं एखाद्या गोष्टीवर खूप परिश्रम करणं किंवा दीर्घकाळ काम करणं याला टॉईल असं म्हणायचं बघा मित्रांनो चित्रामध्ये हे रिडिंगमध्ये बसलेले मुलं आहेत ओके रीडिंग रूममध्येच काय तर न थकता आपली मान खाली घालून आपल्यास आपल्याला पोस्ट मिळवायची यासाठी या मुलं अभ्यास करत आहेत टॉईल करत आहेत परिश्रम घेत आहेत ओके बघा इफ यू वॉन्ट नॉलेज यू मस्ट टॉईल फॉर इट जर तुला नॉलेज पाहिजे असेल तर तुला त्यासाठी टॉईल करावं ला लागेल असं म्हणजेच परिश्रम घ्यावे लागतील कष्ट घ्यावे लागतील पुढे बघा एक्सपर्टीज द स्किल ऑफ अॅन एक्सपर्ट म्हणजे विशेष ज्ञान कौशल्य किंवा कसं याला एक्सपर्टीज म्हणायचं आता चित्रामध्ये बघा हा माणूस सेमिनार देतोय म्हणजेच हा कोण एक्सपर्टीज आहे विशेष ज्ञान असलेला हा माणूस आहे एक्सपर्टीज बघा वी हॅव द एक्सपर्टीज टू हेल्प यू टू रन युअर बिझनेस तुमचा बिझनेस कसा रन करावा कसा चालवावा यासाठी आमच्याजवळ एक्सपर्टीज आहेत तज्ज्ञ लोक आहेत आता पुढचा शब्द मोरेवर टू इंट्रोड्यूस अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन दॅट ऍड्स टू ऑर द प्रिव्हियस स्टेटमेंट स्टेटमेंट अगोदरच्या स्टेटमेंटला आधार घेऊन आणखी काहीतरी गोष्ट आहे सांगणं त्याला मोरेवर म्हणायचं तसेच आणखी किंवा शिवाय असा त्याचा अर्थ होतो आता एक्झाम्पल बघा द रेंट इज रिजनेबल मोरेवर द लोकेशन इज परफेक्ट आता मित्रांनो चित्रामध्ये घर आहे या घराचं रेंट भाडं कसं आहे रिझनेबल आहे परंतु त्याहीपेक्षा किंवा त्याही अधिक लोकेशन पण कसं आहे तर परफेक्ट आहे मग मोरेवर म्हणजेच काय तर एखादी गोष्ट परफेक्ट असणं किंवा त्याच्यामध्ये आणखी म्हणूया तसेच आणखी शिवाय असं म्हणता येईल चला तर मित्रांनो हे होते आजच्या मधले पार्ट मधले महत्त्वाचे वर्ड व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही लिंक मिळतील त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जातील चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ